विशाल आणि रितिकाला अपेक्षा होती की 9 महिन्यानंतरच आपल्या बाळाचा जन्म होईल. मात्र गर्भातल्या त्या जीवाला इतकी घाई झाली होती की 5.5 महिन्यातच त्यानं या जगात प्रवेश केला. यामुळे आई वडिलांबरोबरच डॉक्टरांचीही चिंता वाढली, कारण देशात आतापर्यंत 22 आठवड्यांचं मूल जगल्याचं एकही उदाहरण नाहीये. परंतु डॉक्टरांचे प्रयत्न आणि या जोडीला निर्वाणची जगण्याची इच्छाशक्ती यामुळे त्याच्या आयुष्याची दोरी बळकट झाली. मे महिन्यात तो जन्माला आला तेव्हा तो केवळ तळहातावर मावेल एवढाच होता. वजन 610 ग्रॅम, लांबी 32 सेंटीमीटर आणि डोक्याचा आकार 22 सेंटीमीटर. निर्वाणला 12 आठवडे श्वसनासाठी मदत द्यावी लागली, यापैकी 6 आठवडे तो व्हेंटिलेटरवर होता. निर्वाणची फुफ्फुसही अपरिपक्व होती, या काळात त्याच्या मेंदूतही रक्तस्राव झाला. असंख्य अडचणींवर मात करत तो जगला. आता निर्वाणचं वजन 3 किलो 72 ग्रॅम इतकं असून इतर सामान्य मुलांप्रमाणे तो जगू शकणार आहे. 4-4.5 महिने येथे होते. आता बेबी उद्या जाणार घरी आणि बेबी एकदम नॉर्मल आहेत. त्याला खूप त्रास झाला, म्हणजे 4 महिने व्हेंटिलेटरवर होतं, सीपॅपवर होतं, पण त्याच्यामधून फाईट करून, बेबी इज अ फायटर, त्याने व्यवस्थित फाईट केला. आम्ही प्रयत्न करू पण बेबीने फाईट नाही केलं तर आम्ही काही करू शकणार नाही. तर बेबीने फाईट केलं आणि आता बेबी नॉर्मल आहे, तर आम्हाला खूप चांगलं वाटतं की बेबी नॉर्मल होऊन घरी जात, व्यवस्थित वाटतं. आत्तापर्यंत जे पण आम्ही स्कॅन केलं आहेत, सोनोग्राफी केलं आहेत, सगळं आम्हाला नॉर्मल दिसतं. तर आम्हाला, आम्ही इच्छितो आणि आम्हाला वाटतं की बेबी एकदम नॉर्मल होणार. विशाल आणि रितिकासाठी हे सर्व आश्चर्यजनक होतं. 4 महिने NICU असलेल्या पोटच्या बाळाला आता घरी घेऊन जाताना त्यांचा यावर विश्वासच बसत नाहीये. काफी इमोशनल बॉन्डिंग है बेबी के साथ, बट यू नो 4 महीने तक स्टेइंग अवे फ्रॉम द बेबी. बेबी NICU में था, ही वॉज इन ट्यूब्स एंड वेंटिलेटर्स एंड अदर इक्विपमेंट्स, एंड एक पेरेंटल बॉन्डिंग क्लोजनेस उतना नहीं हो पाया इवन दो वी वॉन्टेड इट, बट लाइफ सेविंग मेजर्स वर मोर इम्पॉर्टेंट एट दैट पॉइंट इन टाइम. सो यू नो द वर्क दैट दीज गाइज हैव डन, अ लॉट ऑफ फेथ, अ लॉट ऑफ कॉन्फिडेंस, एंड ऑफकोर्स आउटकम इज जॉयफुल. वी आर वेरी हैप्पी अबाउट इट. मेरे को विश्वास ही नहीं था. मतलब पहली बात तो मुझे लग रहा था 22 महीने का बच्चा एलियन लगेगा, यू नो दिखेगा कैसे, फॉर्मेशन क्या होगा, दैट इज वॉट आई वॉज केयर्ड अबाउट. बट फॉर्चुनेटली ही वॉज वेरी वेल फॉर्म्ड. ही वॉज आई थिंक फिजिकली वेरी वेल फॉर्म्ड, फीचर्स वर वेरी डिफाइंड. तो ऑफकोर्स वो बोलना आज बहुत आसान है बिकॉज कितनी चीजें सही हैं उसने एंड कितनी चीजें द डॉक्टर्स हैव गॉन थ्रू विद हिम. आईच्या गर्भात केवळ 22 आठवडे एवढ्या अपुऱ्या दिवसांची वाढ असलेला आणि जगलेला निर्वाण हा भारतातला पहिला प्री मॅच्युअर बेबी आहे. देशात 13% मुलं ही वेळेपूर्वी जन्माला येतात. चांगल्या वैद्यकीय सुविधांअभावी यातील अनेक जण जग पाहू शकत नाहीत. निर्वाण मात्र याला अपवाद ठरलाय. कृष्णा पाटील सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.